महाराष्ट्राने लसीकरणाबाबतीत देशात आघाडी घेतली आहे, पण केंद्र सरकारकडून पुरवण्यात येणाऱ्या लसींचा पुरवठा कमी पडतोय अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात 5 दिवसभरात 10,226 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णात पुणे शहरातील 5,600 रुग्ण आहेत, तर आज अखेर जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 81,514 झाली आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांना साधूंचे तळतळाट भोवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही साधू हत्येचे पातक फेडावेच लागेल. आता येत्या 40 दिवसात त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागेल, असे वक्तव्य आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे. पोट असलेल्या विडी कामगारांना घरी विडी बनवण्यासाठी तंबाखू व पाणी देण्याकरता विडी कारखाने सुरू ठेवण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे लाल बावटा कामगार युनियनच्या वतीने देण्यात आले. शहरातील दुकाने सलग 25 दिवस बंद ठेवण्याच्या महापालिकेच्या आदेशावरून व्यापारी वर्ग संतप्त झाला असून दुकाने सुरू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री अजित पवार यांना साखरे घातली आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.